नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी यश पक्षे, पाहूया आजच्या ठळक घडामोडी। मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे गौरव पुरस्कार डॉक्टर मोहन आगाशे यांना जाहीर झालाय। सांगलीत अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीने या पुरस्काराची घोषणा केली आहे। अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीतर्फे प्रतिवर्षी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीची प्रदीर्घ सेवा करणाऱ्या श्रेष्ठ कलाकाराला विष्णुदास भावे गौरव पदक देऊन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते। 5 नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीमती कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते सांगलीत हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे। विष्णुदास भावे गौरव पदक, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि 25,000 रुपये रोख असं पुरस्काराचं स्वरूप आहे। प्रतिवर्षाप्रमाणे आपले अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती सांगली ही 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमी दिन साजरा करत असते। रंगभूमी दिनी मराठी रंगभूमीवर ज्यांनी प्रदीर्घ सेवा दिलेली आहे, चांगलं काम केलेलं आहे अशा व्यक्तीची निवड केली जाते व विष्णुदास भावे पुरस्कार त्यांना प्रदान केला जातो। यावर्षी 5 नोव्हेंबरला आम्ही डॉक्टर मोहनराव आगाशे यांना विष्णुदास भावे गौरव पदक देणार आहोत। 5 तारखेला अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष श्रीमती कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न होईल। ते विष्णुदास भावे पदक गौरव पदक मोहन आगाशेंना देतील।